बाळासाहेब लांडगे यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सचिव पदाचा आता राजीनामा दिलाय, तर रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी आता काम पाहणार आहे, तर शरद पवार हे मुख्य आश्रयदाते म्हणून मार्गदर्शन करतील. आणि याच संदर्भातली ताजी अपडेट जाणून घेऊया मंदार गुंजारी यांच्याकडनं. मंदार, नेमका काय निर्णय झालाय, कशी पावलं टाकण्यात येतील आता याबद्दल? अश्विन, गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद नक्की कोणाची, वाद सुरू होता, न्यायालयामध्ये पोहोचला होता. या वादावरती आता सर्वसंमतीने तोडगा काढण्यात आलाय. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा तर बाळासाहेब लांडगे यांनी सचिव पदाचा राजीनामा दिलेला आहे भारतीय कुस्ती महासंघाकडे. आणि रामदास तडस भाजपचे खासदार यांच्या अध्यक्षतेखालील नवीन कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं काम पाहणार आहे. त्याचवेळी शरद पवार यांना चीफ पेट्रन म्हणजे मुख्य आश्रयदाते म्हणून या कुस्तीगीर परिषदेमध्ये मान देण्यात आलाय. बाळासाहेब लांडगे यांना देखील पेट्रन म्हणजे आश्रयदाते म्हणून या संघटनेमध्ये सामावून घेण्यात आलंय. अर्थात शरद पवार आणि भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग, भाजपचे खासदार आपल्याला ठाऊक आहेत, यांच्यातील मधुर संबंध या सगळ्याला कारणीभूत ठरलेत. त्यामुळे होणार आहे असं की पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आयोजक असलेल्या आणि पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या 11 ते 15 जानेवारी दरम्यानच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मार्ग मोकळा झालाय. अश्विन, मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.